नगरमधील शरद मुथा एज्युकेशन ट्रस्ट संचालित आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये रविवारी फॅमिली फंड अँड एज्युकेशन फेअर उत्साहात पार पडला. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबरच स्नेहालयातील वंचित मुलांनीही या ज्ञानयुक्त मनोरंजन फेअरचा आनंद घेतला. नगरमधील स्टेशन रोडवरील शरद मुथा एज्युकेशन ट्रस्ट संचालित आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये रविवारी भव्य फॅमिली फन अँड एज्युकेशन फेअरचं आयोजन करण्यात आलं होतं. विविधतेत एकता जपणाऱ्या भारताचं वैविध्य दर्शवणारे प्रदर्शन, बुद्धीला चालना देणारे मनोरंजनात्मक खेळ, विज्ञानातील गमतीजमती दर्शवणारे शास्त्रीय उपकरणे, लहान मुलांनी जंक फूडपेक्षा आरोग्यदायी आहार घेण्याचा संदेश, समाज प्रबोधनात्मक पथनाट्य, पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवडीचा संदेश देणारे पोस्टर्स, गणिती आकडेमोड सहज सुलभरित्या करता येणारे खेळ व या सर्वांच्या जोडीला चाट, कचोरी, वडापाव, पावभाजी असा लज्जतदार मेनूचा आस्वाद शालेय विद्यार्थी व पालकांनीही घेतला. यावेळी संस्थेचे मुख्य संस्थापक व प्रवर्तक शरद मुथा, चेअरमन अशोक मुथा, विश्वस्त निर्मल मुथा, अमित मुथा, डायरेक्टर कर्नल आर सी राणा, प्राचार्य आराधना राणा आदी उपस्थित होते. आयकॉन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हेल्पिंग हँड उपक्रमातून स्नेहालय संस्थेतील वंचित मुलांनीही इतर सर्वसामान्य मुलांबरोबर या मनोरंजन मेळाव्यात धमाल मस्ती केली. येथील खेळण्या, पुस्तक प्रदर्शन, शास्त्रीय उपकरणांच्या स्टॉल्सवर माहिती घेतानाच स्नेहालयातील मुलांनी विविध रुचकर खाद्यपदार्थांचाही मनापासून आस्वाद घेतला. या फेअरनिमित्त आयकॉनमधील विद्यार्थ्यांनी हेल्पिंग हँड अंतर्गत स्नेहालयातील सुमारे 250 मुलांचं स्वागत करून त्यांना या फेअरमधील प्रत्येक स्टॉलवर नेऊन खेळण्यांचा आनंद मिळवून दिला. या अनोख्या आनंदाबद्दल स्नेहालयातील विद्यार्थ्यांनी आयकॉनच्या विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानले. आकाश परशुराम माने, मला कार्यक्रम खूप आवडला. आम्हाला गेम्स किंवा प्रोजेक्ट आणि जेवण बिवण वगैरे वगैरे खूप आवडले. कार्यक्रम पसंत आला खूप. प्रयोग पाहिले, गेम्स पाहिले, नाटक पाहिलं. आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल थँक्यू. चांगले, मी सिद्धार्थ नगर बालभवनमधून आलेली आहे. तर आम्हाला इथं प्रयोग दाखवायला आणले आहे. आयकॉन पब्लिक स्कूल येथे खूप विविध प्रकारे छान छान प्रयोग दाखवले व इथं खूप आम्हाला नवीन शिकायला मिळाले आणि इथं खाऊ सगळं भेटलं. त्याबद्दल मी धन्यवाद म्हणते. मी संगीता सानप, स्नेहालय या संस्थेमधून बालभवन प्रोजेक्टमधून आपल्या जे काही स्लम एरियातील मुलं आहेत त्यांच्यासोबत आलेले आहे. आज आयकॉन पब्लिक स्कूल हेल्पिंग हँड्स याद्वारे जी काही आम्हाला इथे एक चांगली अशा इथे एक अनुभव भेटला. आम्हाला यासाठी परमिशन दिली गेली की आपल्या याच मुलांनी आपल्या मुलांसाठी पैसे जमा करून त्यांना एक हेल्पिंग हँड्स एक मदतीचा हातभार दिला, जेणेकरून या मुलांनाही एक कुठेतरी चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी खाण्यासाठी या गोष्टी मिळाल्या. इथे आल्यानंतर खरोखर खूप छान वाटलं की या स्कूलचे स्टुडंट्स आहेत यांनी प्रत्येक गोष्ट ही त्या मुलांद्वारे कोऑर्डिनेट केली गेलेली होती. त्यांनी आपल्या प्रत्येक मुलाला तिकीट दिले होते, वेगवेगळे खूप इंटरेस्टिंग असे गेम्स इथे ठेवले गेलेले होते. त्याच्यातूनही कूपन भेटल्यानंतर त्यांना खूप छान पद्धतीचे एज्युकेशनल गेम्स भेटले. आणखीन एक सांगायचं झालं तर सायन्स एक्झिबिशन फेअर ही एक तर खूपच अशी अफाट अशी कल्पना आहे. त्यांनी एवढे छान पैकी प्रत्येक स्टेटचं इथं एक प्रेझेंटेशन ठेवलेले होते. त्याचबरोबर विज्ञानाचे टाकाऊतून टिकाऊ वेगवेगळे छोटे छोटे प्रयोग एक्सपेरिमेंट तयार केलेले होते आणि यातून प्रत्येक मुलाला आपल्या त्यांनी ती प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगितली. कुणाला काही अडचण आली तर ते परत सांगत होते. अजून एक विशेष सांगायचं झालं तर आपल्या मुलांना जे काही पदार्थ नेहमी त्यांच्या खाण्यातले नव्हते तर असे नवनवीन पदार्थ त्यांना इथे फ्रीमध्ये खाण्यासाठी मिळाले. त्यामुळे ते सर्व विद्यार्थी आपली मुलं खूप खुश होते. त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच स्मित असं हास्य दिसून येत होतं. हेल्पिंग हँडच्या उपक्रमाबाबत आयकॉनच्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली. शैक्षणिक मनोरंजन गेम्स, बुद्ध्यांक आणि कला चाचणी मार्गदर्शन, नवीन शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल्स, पुस्तक प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणारे गेम्स, टॅटू, फेस पेंटिंग, चित्रकला स्पर्धा, विविध छंदांची जोपासना अशा मनोरंजन व शिक्षणाचा संगम असलेल्या फेअरला मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात मांडलेल्या आपल्या प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली. The first branch is the legislative branch. The legislative branch consists of the Lok Sabha and the Rajya Sabha. The second branch is the executive branch. This branch consists of the president and the other and the prime minister and other ministers of India. My project name is
आज हमने आइकॉन पब्लिक स्कूल में फन एंड एजुकेशन फेयर ऑर्गेनाइज किया है। उसमें हमने स्नेहालय के बहुत सारे बच्चों को भी इनवाइट किया है और हम सारे बच्चों को हेल्प कर रहे हैं, उन्हें दिखा रहे हैं, उन्हें सीखने को भी मिल रहा है और एंटरटेनमेंट के लिए भी है। उन्हें खाने के स्टॉल्स में उन्हें खिला रहे हैं, उन्हें गेम्स खिला रहे हैं और सब दिखा रहे हैं। उन्हें बहुत खुशी हो रही है और उन्हें देख के हमें भी बहुत खुशी हो रही है। मैं आस्था मनोत हूँ, क्लास 10 में पढ़ती हूँ। आज स्नेहालय के बच्चे हमारे स्कूल में आए हैं, इससे हमें बहुत खुशी हुई है। उनके मुँह पर जो स्माइल दिखती है उनसे हमारे मुँह पर भी स्माइल आती है। उनको उनकी परेशानियों को देख कर हमको फॉर्चुनेट फील होता है कि हम इतनी अच्छी स्कूल में पढ़ते हैं। हम उनकी मदद करेंगे और उनके भी स्माइल लाएंगे उनके फेस पे। थैंक यू। मैं प्रथम हूँ, मैं क्लास 10 में पढ़ता हूँ और ये जो आज हो रहा है हमारे स्कूल में, ये कभी किसी भी स्कूल में नहीं हुआ है। स्नेहालय के बच्चे जो कि जिन्हें लोगों ने छोड़ दिया है, वो आज हमारे बलबूते पर हम उन्हें ये फेयर दिखा रहे हैं, उन्हें आइडियाज़ दे रहे हैं कि ब्राइट फ्यूचर कैसे होगा। और अंदर बहुत सारी चीज़ें भी है, जैसे कि गेम्स है और प्रोजेक्ट्स भी है। अंदर म्यूज़िक भी है। यहाँ पे स्ट्रीट प्लेस होने वाले हैं जो अलग अलग शिक्षाएं देते हैं। और हम सब साल में एक ही दिन आता है जब स्नेहालय के बच्चे यहाँ पर आते हैं और हमें उनके साथ रहने का मौका मिलता है और हम इससे बहुत खुश हैं। पालकांनीही मुलांच्या आनंदात तितक्याच उत्साहात सहभाग नोंदवत या उपक्रमाबद्दल शाळेचे आभार मानले। आम्ही इथं पोरांना घेऊन आलो, दे रिअली एन्जॉयड ईच अँड एव्हरी गेम। स्टॉल्स वेर ऑल्सो व्हेरी नाईस, स्पेशली कुकीज वेर व्हेरी नाईस अँड इवन बुक फेअर ऑल्सो कलेक्शन इज व्हेरी गुड। एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानयुक्त मनोरंजनाचा अनोखा आनंद मिळाल्याचं संस्थेचे विश्वस्त अमित मुथ्था आणि प्राचार्य आराधना राणा यांनी सांगितलं। आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये मागच्या वर्षी आम्ही एक नवीन संकल्पना सुरू केली होती की एजू अँड फनफेअर। यावर्षीसुद्धा एजू आणि फनफेअर आयकॉन स्कूलमध्ये भरवण्यात आलेला आहे। त्यास भरपूर प्रतिसाद चांगला मिळाला आहे। स्नेहालयाचे जवळपास 200 विद्यार्थी इथे येऊन त्यांनी मनसोक्त त्यांचा मनमुराद आनंद इथे घेतलेला आहे। यावर्षी एक हेल्पिंग हँड्स अशी एक संकल्पना आयकॉनच्या विद्यार्थ्यांनी एक सुरू केल्याने आयकॉनचे विद्यार्थ्यांनी सर्व स्नेहालय गरजवंत मुलांचा की ज्यांच्याकडे फायनान्शियली ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे, जे एज्युकेशन फेअर किंवा फन फेअरला मुक्तात किंवा त्यांना जाण्यास फायनान्शियल आर्थिक अडचणीमुळे त्यांना जाता येत नाही, अशा मुलांसाठी आयकॉनच्या विद्यार्थ्यांनी त्यांना स्पॉन्सर करून किंवा एक एक विद्यार्थी त्यांनी प्रत्येकाने एक घेऊन त्यांना बरोबर त्यांच्यावर मैत्री करून त्यांना संपूर्ण गेम्स खेळून गेम्स एक खेळण्यास एक एक मार्ग त्यांच्या मार्गे एक झाला। प्लस त्यांना इथे जे काही फूड स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये रिफ्रेशमेंट्स त्यांनी स्वतःहून त्यांच्याबरोबर घेऊन एक त्यांना एक रिफ्रेशमेंट्स दिलेत आणि त्यांची जी काही त्यांच्याबरोबर त्यांनी मैत्री केली आणि त्यांची जी काही आयुष्याची वाटचाल आहे ती वाटचाल समजून घेतली, जेणेकरून की समाजातील सर्व थरातील मुलांचं स्वभाव समजण्यात त्यांना एक आजचा एक अनुभव त्यांना आयुष्यात फार चांगला एक उपयोगी एक पडेल असा एक अनुभव त्यांनी आज घेतला इथे। त्याच्यानंतर इथे बुक स्टॉल्स आहेत, एज्युकेशनल फेअर्स आहे, एज्युकेशनल गेम्स आहेत, फूड स्टॉल्स आहेत। सगळे लोक बऱ्याचशा लोकांनी आत्तापर्यंत भरपूर चांगला प्रतिसाद दिला आहे आणि अजूनही गर्दी वाढतच आहे। डेफिनेटली असे समाजाभिमुख उपक्रम जे आहेत आणि विद्यार्थ्यांनी केलेले जे आहेत ते स्तुतियोग्य आहेत। जैसे आप देख रहे हैं आइकॉन पब्लिक स्कूल में ये एजुकेशनल फेयर हो रहा है और इस फेयर में आपने देखा अभी स्नेहालय के चिल्ड्रन इस सुबह 9:30 आए थे और 11:30 बज गए हैं, तो इसके बाद अब ये जाने की तैयारी कर रहे हैं और अभी ये एक्चुअली पिकअप कर रहा है। इस तरफ आप देखेंगे तो बहुत
बहुत सारे स्टॉल्स लगे हैं जिसमें खाने पीने का है, जो लोग बहुत इंजॉय कर रहे हैं। एंड एंट्रेंस से होते हुए प्रोजेक्ट्स के स्टॉल्स हैं और बच्चे अपना अपना प्रोजेक्ट एक्सप्लेन कर रहे हैं। सोशल स्टडीज़ के हैं, वर्किंग मॉडल्स हैं और साइंस प्रोजेक्ट्स हैं, और इस तरफ देखेंगे और प्रोजेक्ट्स हैं, कुछ गेम्स हैं, और पूरा वो लाइनअप जो है वो एजुकेशनल गेम्स का है। बच्चे बहुत ही एंथुजियाज्म से गेम्स खेल रहे हैं और जो कंडक्ट कर रहे हैं सारे बच्चे गेम्स कंडक्ट कर रहे हैं। अंदर आप जाएंगे तो बुक फेयर है, सम एजुकेशनल आइटम्स जो हैं वो डिस्प्ले की गई हैं, फेस पेंटिंग है, टैटू है और ड्राइंग कंपटीशन है। सो ओवरऑल ये होलसम एक एंटरटेनमेंट कम एजुकेशनल इवेंट है जिसको नगर की जनता बहुत इंजॉय कर रही है, और सबसे ज़्यादा खुशी ये है कि स्नेहालय के जो बच्चे हैं वो इसको बहुत इंजॉय कर रहे हैं, और हमारे ये जो हेल्पिंग हैंड्स हैं ये उनके साथ मिलके उनसे बहुत सीख रहे हैं और उनकी हेल्प कर रहे हैं और उनका दिन ऐसा बना रहे हैं कि उनको एटलीस्ट इस साल तो पूरे साल याद ही रहेगा। आयकॉन पब्लिक स्कूल मधील या एज्युकेशन फेअर मध्ये आयकॉन सह शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। पालकांनीही सकाळपासूनच शाळेत येऊन विद्यार्थ्यांच्या आनंदात उत्साहात सहभाग नोंदवला। मागील वर्षापासून या शाळेत सुरू झालेला एज्युकेशन फेअरचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद होतोय। प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।